विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे एका घराला आग लागून या आगीत संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झालंय. ही घटना गंगापूर तालुक्यातील ढोरेगावमध्ये घडली आहे. घराला अचानक लागलेल्या आगीमुळे तब्बल 2.5 ते 3 लाखांचं नुकसान झालंय. तर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून माहिती देऊन देखील तब्बल 2.5 तास कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरत गेली. ढोरेगाव येथे जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला रमेश कांबळे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. रमेश कांबळे आणि त्यांची पत्नी सविता हे काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते, तर त्यांची मुलगी सायली आणि छोटा मुलगा प्रेम हे देखील घर बंद करून आजीच्या घरी गेले होते. घराला आग लागली तेव्हा घरात कोणी नसल्यामुळे ही घटना लवकर कोणाच्या लक्षातच आली नाही. मात्र जेव्हा घरातून धूर निघू लागला तेव्हा शेजारील नागरिक आम्रपाली कांबळे यांना रमेश कांबळे यांच्या घरातून धूर बाहेर येत असल्याचं दिसलं. तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आगीनं रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालं. यात मुलांचं शैक्षणिक साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. तर ही आग आटोक्यात आणण्याकरिता नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती देऊन देखील तब्बल 2 ते 2.5 तासापर्यंत घटनास्थळी कोणताही अधिकारी पोहोचला नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. प्रतिनिधी विशाल जोशी, न्यूज टुडे 24, गंगापूर.